तर आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप मुख्यमंत्र्यांनी फेटाळलेले आहेत. जयविशेषचा आजचा दुसरा विषय आहे राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातला. महायुतीच्या राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आता मालवली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विस्ताराला आग्रह होताच मात्र भाजपाने मात्र राज्य मंत्रिमंडळ विस्ताराला नकार दिल्याचं समजतंय. का रखडलाय हा विस्तार आणि विस्तार न झाल्याचे परिणाम नक्की काय होतील पाहूयात आजच्या जयम विशेष मध्ये. मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि भाजपासोबत 2022 महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळेस काही खात्यांचं वाटप करण्यात आलं होतं. त्यानंतर विस्ताराच्या चर्चा अनेकदा झाल्या पण विस्तार काही झाला नाही. पुढे जात अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी शिंदे फडणवीस सरकार सोबत सामील होत महायुतीमध्ये आले. त्यावेळी पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अजित पवारांच्या गटातील नेत्यांना मोठ्या प्रमाणात संधी मिळाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार पार पडेल अशी चर्चा होती. मात्र वर्ष उलटलं, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मोदी आघाडीचं सरकार स्थापन झालं, मंत्र्यांचा शपथविधी झाला. आता तरी महाराष्ट्रामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी माहिती आली. मात्र पावसाळी अधिवेशन झालं होतंय तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही आणि आता विस्तारच होणार नसल्याचं समजतंय. या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण पाहूया. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. आपण पाहिलं तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून देखील वारंवार या संदर्भात वक्तव्य करण्यात आली की लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार. पण मात्र आता जी माहिती समोर येत आहे त्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो रखडणार आहे, कारण की इच्छुकांची संख्या वाढल्याने हा जो मंत्रिमंडळ विस्तार आहे तो रखडण्याची शक्यता आहे. भाजपमधून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला स्पष्ट नकार देण्यात आलेला आहे. आपण पाहिलं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रह होता, पण मात्र हा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार नाही, तुर्तास याला जो आहे तो नकार देण्यात आलेला आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर जर हा मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर मुंबईमधून अनेक इच्छुकांची नावं पुढे होत होती. यात भाजपचे आमदार आशिष शेलार असतील, त्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर असतील, यांचा देखील नाव आघाडीवर होता. पण मात्र आता जो आहे तो हा विस्तार होणार नाही अशी माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरोडसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. तर आता भाजपाला मंत्रिमंडळ विस्तार नकोय, शिवसेना आणि राष्ट्रवादीला मात्र पाहिजे त्यांचा आग्रह आहे. मात्र मंत्रिमंडळ विस्तार आता काही होणार नाही, कारण की पुढच्या महिन्यामध्ये जवळपास विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार अशी चर्चा सुरू झालेली आहे. दरम्यान आता मंत्रिमंडळ विस्तार न होण्यामागची कारणं नक्की काय काय असू शकतात यावर एक नजर टाकूयात. विस्तार झाल्यास समसमान मंत्रिपदाचं वाटप करण्याची शिवसेना आणि राष्ट्रवादीची मागणी आहे. अवघ्या 12 मंत्रिपदांचं वाटप करताना प्रत्येकी 4 मंत्रिपदं वाट्याला येतील प्रत्येकाच्या. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपामधील आमदारांची संख्या ही 2.5 पट अधिक आहे. परिणामी विस्तार झालाच तर भाजपाला अंतर्गत नाराजीचा फटका अधिक बसण्याची शक्यता आहे. विस्ताराच्या आशेने अनेक नेते अद्याप पक्षात काम करतायत. त्यांचे नाव न घेतल्यास बंडखोरीचीही भीती आहे, जे विधानसभेच्या तोंडावर न परवडणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्याचीही शक्यता. अशा परिस्थितीत प्रत्येक आमदार आपापल्या मतदारसंघातच राहणं उचित समजतो. परिणामी विस्तार जर झाला तरी त्याचा सरकार किंवा जनतेला तितकासा फायदा होणार नाही. तर मंत्रिमंडळ विस्तार होणार नाहीये या संदर्भात आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील काय म्हणतात ऐकूयात. राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट आला आणि भाजप आणि शिवसेनेची सरकार स्थापन झालं. भाजप शिवसेनेचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे कमी आमदार असतानाही भाजपने त्यांना
मुख्यमंत्रीपद दिलं. याच वेळी बऱ्याच आमदारांना, शिवसेनेच्या आमदारांना शपथविधीही मिळाला, मंत्रिमंडळात स्थान मिळालं. परंतु शिंदे सरकारांच्या शिंदेंचा विश्वास ठेवून बरेच जण आशावादी आहेत की आपल्याला मंत्रिमंडळात स्थान मिळेल आणि लवकरात लवकर आपण मंत्री होऊ. असे आशावादी असणारे रायगडचे आमदार असतील किंवा महाराष्ट्रातले इतर राज्या इतरही ठिकाणचे आमदार असतील. परंतु यातमध्ये थोड्या दिवसानं कालावधीनं अजित पवार गट सामील झाला आणि अजित पवार गटालाही थोडेफार आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं. परंतु आता शिंदे गटांच्या आणि अजित पवार गटातील वाद वाक्युद्ध पाहिला असता बऱ्याच वेळा लोकसभेमध्ये बोललं गेलं की अजित पवार गटातील काही कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केलेली नाही, त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये अजित पवार गटातील कार्यकर्त्यांना घेऊ नये, अशाच भावना शिंदे गटातील काही लोकांच्याकडून बोलल्या जात आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळात कोणाला स्थान असावं कोणाला नसावं हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. यासाठीच गेल्या 2 दिवसापूर्वीच मुख्यमंत्री यांनी दिल्लीवारी केली होती असंही समजतं. या दिल्लीवारीमध्ये काय निरोप त्यांना मिळाला हे पाहणं गरजेचं आहे. परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तर शिंदे गटातील बहुतांश आमदार हे नाराज असतील. परंतु शिंदेंचं काम जरी चांगलं असलं, मुख्यमंत्री शिंदेंचं काम जरी चांगलं असलं, तरी मंत्रिमंडळात आमदारांना स्थान देणं हे शिंदेंची जबाबदारी आहे. अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर. तर मंत्रिमंडळ विस्तार का केला जात नाहीये आणि केला किंवा नाही केला तर त्याचे परिणाम काय होतील या संदर्भात राजकीय विश्लेषकांची प्रतिक्रिया ऐकूयात. सध्या महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार आहे आणि या महायुतीच्या सरकारमध्ये 3 पक्षांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात घ्यावे कुणाला आणि टाळावे कुणाला या विषयावरती सध्या मतभेद सुरू आहेत आणि या मतभेदामुळेच महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार सध्या रखडलेला आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेला फक्त 120 दिवस शिल्लक आहेत आणि या 120 दिवसासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करून नाराजी ओढवायची नाही याच उदात्त हेतूने सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही हे प्रकर्षाने जाणवते. पण या सगळ्या गोष्टीचा तोटा हा महायुतीला येणाऱ्या काळात झालेला पाहावयास. तर इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं तूर्तास विस्तार होणार नसल्याची माहिती मिळाली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते मंत्रिमंडळ विस्तारासाठी आग्रही होतेच, मात्र भाजपाकडून मंत्रिमंडळ विस्ताराला नकार असल्याची चर्चा जरी रंगली असली तरीही आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा संपूर्ण अधिकार एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री यांचा आहे, त्यांना योग्य वाटेल त्या दिवशी ते विस्तार करतील. यामध्ये भाजपाची, अजितदादाची, महायुतीच्या भूमिकेला पेक्षा मुख्यमंत्री हे शपथ विस्तार करतात किंवा मंत्रिमंडळाचं गठन करतात किंवा विस्तार करतात योग्य एवढी करतील.